नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? क्रिकेट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आहे 13 मार्च, वाजले 4 आणि आम्ही आता आहोत पनवेल स्टेशनला। आजचा व्हिडिओ आहे कलावंतीदुर्ग ट्रेक करतो आम्ही, तर चला आमच्या सोबत राहा। आता आम्ही पनवेल स्टेशनवरून निघालो आहे, तिथून तुम्हाला बस किंवा टमटम आहे। आम्ही आता प्रायव्हेट गाडी केली आहे। ठाकुरली विलेज आहे, तो किल्ल्याचा बेस्ट विलेज आहे, तर आपण डायरेक्ट तिथे भेटूया। आम्हाला फोर व्हीलर मागे सोडलं कारण जरा चढ आहे, इथे गाड्या चढत नाही। ठाकुरवाडी विलेज मागे गेले, आपल्याला पुढे जायचं होतं। आपण आम्हाला इथे पर यायला अर्धा तास लागला। आमची 13 ते 14 जणांची बॅच आहे आणि आम्ही ट्रेक्स आणि ट्रेलसोबत आलेलो आहोत। त्यांचे 2 गाईड आमच्यासोबत असणार आहेत आणि आता आम्ही सुरुवात करू ट्रेल ट्रेकला। आम्ही आता प्रभागाची माची आहे, त्या माचीवर आम्ही नाईट स्टे करणार आहोत। हे आमचं नाईट ट्रेक आहे, तिथून आम्ही उद्या सकाळी 5 वाजता उठून पुन्हा आम्ही इथे सुरुवात करू। आणि इथे तुम्हाला पार्किंगची आणि रिक्षा वगैरे इथे अवेलेबल आहेत, तुम्हाला इथपर्यंत सोडून देतील। इथे तुम्हाला थंड पेय वगैरे किंवा नाश्त्याची सोय आहे, तुम्ही करू शकता। जे तुम्हाला त्रिकोणी दिसते ते कलावंतीदुर्ग आहे, आणि तुम्हाला पठारसारखं दिसतंय ते प्रबळ माची आहे, आणि त्या बाजूला प्रबळगड आहे। इंस्ट्रक्शंस है आपको, ट्रैक पे कोई भी स्मोकिंग वगैरह कुछ नहीं करना है। ड्रिंकिंग स्मोकिंग नॉट अलाउड, कोई कचरा भी नहीं करेगा। अगर आप वेफर बिस्किट्स वगैरह लाए हो तो अपने पैकेट्स में रखना, बाद में वो डंप कर देना ऊपर या तो फिर नीचे आके वो डस्टबिन में कर देना। ये ट्रैक का शॉर्ट है, ये बताता हूँ। हम लोग को यहाँ से अभी निकलेंगे, तो यहाँ पहुँच के बाद हम लोग उधर जाओगे, प्रबल माची करके एक प्लाटो आता है, उधर हमारा टेंट स्टे होएगा, अपना नाइट का डिनर हो जाएगा उधर। फिर हम लोग मतलब बॉन फायर करेंगे या तो फिर सोएंगे। अर्ली मॉर्निंग 5 o'clock हमको उठना है, 6 o'clock तक हमको टूवर्ड कलावंतीदुर्ग जो उधर दिख रहा है ट्राइंगल, उधर हमको अप्रोच करना है। हाँ, वो जो ट्राइंगल दिख रहा है उधर अपने को अप्रोच करना है 6 o'clock। तो उधर जाके हम लोग नीचे आने तक 8:30 या 9 हो जाएगा, फिर हम लोग अपना ब्रेकफास्ट वगैरह करेंगे, थोड़ा सा रेस्ट करके नीचे आया जा, डिसेंट स्टार्ट करेंगे 10 o'clock। 12 बजे तक मतलब अप्रॉक्सीमेटली हम लोग इधर आ जाएंगे ये बेस विलेज में, ठीक है। तो ये हमारा स्मॉल मतलब प्रोग्राम है जो हम लोग को कल मतलब आज और कल में डिवाइड हो रहा है, ठीक है। सुबह करते हैं नाइट तक अपना, ज़्यादा भी सभी इन्फॉर्मेशन तुम्हारा दिल्ली है, किती वेळ लागणार आहे आणि आपण कसं जाणार आहोत ते। तुमच्या यूज केलेल्या प्लास्टिक बॉटल्स किंवा रॅपर असेल ते कृपया तुम्ही कचराकुंडीतच टाका। आता आपल्याला इथे जायचं आहे, प्रबळगडची माची आहे व दिसते, इथे आपला नाईट स्टे आहे आणि हा आहे कलावंतीदुर्ग। त्याचं जर नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला ठिकठिकाणी असे बोट लावले दिसतील, फॉलो करा।
तुला मध्ये मध्ये खाने स्टॉल भेटेल जवळजवळ अर्धा तास झालाय आम्ही चालतो तिकडे मग स्टॉप नाही घेतलाय थोडासा विश्रांती घेऊया संध्याकाळ आहे त्यामुळे काही वाटत नाही अडीच ते दोन तास जातील आम्हाला माचीपर्यंत पोचायला अर्धा तास झालेला आहे जास्तीत जास्त अजून दोन तास विश्रांती पाणी घेत जा झाडांचा उपयोग करून भिंत तयार केली तुम्ही बघू व्ह्यू बघा तुम्ही संध्याकाळचे 6:30 झालेत एक नंबर संध्याकाळचे 6:30 वाजलेत पावणे 6 आम्ही ट्रेक चालू केलं होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे नुसतं संध्याकाळ आहे त्यामुळे जास्त दम लागत नाही वारा पण एकदम मस्त गा सुटल्या तुम्ही नजर वगैरे बघितलं असं आम्ही बघू शकताय सूर्यास्त होतोय पण वरती गेल्यानंतर कदाचित आपल्याला बघायला भेटेल कारण आता डोंगराच्या मागे गेलं आहे सूर्य वरून माथ्यावरून बघूया आपण ट्रॅक तर जेवढं पोचू आपण तेवढं कळेल आपल्याला व्ह्यू बघू शकता वा आता मी दुसरा स्टॉप घेतलाय आपल्या इथे वरती जायचंय हाय करो हाय हाय
अजून एक स्टॉप बाजरा दमले बघू शकता संध्याकाळ झाले काळोख पडते नाईट ट्रेक मस्त मजा येते आता व्हिडिओ मध्ये काहीच येणार नाही मी डायरेक्ट आता वरती गेल्यावर वशी तुमच्यावर भेटतो इथे एक मंदिर आहे नाईट ट्रेकचा थरार बघू शकता तुम्ही 7:15 झालेले आहेत काळोख पडलेला आहे सनसेट तुम्हाला दाखवू शकलो नाही हे आमचं सगळं ग्रुप आहे चल बाळा आता आम्ही मातीवर पोहोचलो आहे आमचं टेंट लावलेलं आहे इकडे काळोख असेल तुम्ही बघू शकता सगळ्यांनी बॅटरी घेतल्या आहेत सगळी आमची मंडळी आमचा ग्रुप खाली बघ कसं वाटतं तुम्हाला प्रणव मस्त छान वातावरण भन्नाट वाटतं का घनदाट झालं भन्नाट वाटतो किती वाटते थोडीशी भरपूर खाल पोट भरला काय एक नंबर जेवण स्वादिष्ट चमचम तर मंडळी 6:15 पण ट्रेकला सुरुवात केली होती आपण वरती 7:30 पोहोचलो जेवण वगैरे मस्त झालं आम्ही अंताक्षरी वगैरे खेळलो इथे इथे लाईट नाही आहे आणि त्यामुळे हा मागचा व्ह्यू दाखवू शकत नाही टेंटचा व्ह्यू पण मस्त आहे मी टेंट मी तुम्हाला उद्या दाखवीन कसे टेंट वगैरे ते आणि उद्या सकाळी 5 उठून आम्हाला 6 कलवणदुर्ग चढायला सुरुवात करायची आहे आणि हा उद्याचा एकदम थरार आहे ट्रेकिंगचा तर तुम्हाला नक्की मी दाखवेन चला आता मी तुझी रजा घेतो गुड नाईट बाय लवकर उद्या भेटूया बाय